नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ज्युडिशियल ऑर्गन्स हा घटक अभ्यासल्यानंतर न्यायालयीन अवयव न्यायालयीन अवयवांद्वारे मूलभूत अधिकारांचं किंवा मानव अधिकारांचं कशा पद्धतीने संरक्षण हे केलं जातं ती कशा प्रकारची यंत्रणा आहे तर आर्टिकल थर्टी टू आणि आर्टिकल टू हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स जे की आहे तर ते आपण इथे अभ्यासलेलं आहे या माध्यमातून भारताचं सर्वोच्च न्यायालय असेल आणि मान्य उच्च न्यायालय असेल तर ते कशा पद्धतीने मानव अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम करतं आणि यामधील फरक जो काही असेल या याची का जी काही भूमिका जी काही असेल तर ती आपण इथे मागच्या व्हिडिओमध्ये ते अभ्यासलेली आहे आता त्यानंतर दुसरा जो काही न्यायाच्या न्यायालयाच्या दृष्टिकोनाने किंवा ज्युरुसिरीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा जो काही घटक आणि अलीकडच्या काळात एक विकसित झालेली जी काही संकल्पना आहे तर ती म्हणजे न्यायिक सक्रियता ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम जो काही आहे तर त्याद्वारे सुद्धा नागरिकांच्या देशांच्या मूलभूत प्रश्नांविषयी न्यायालयाने कशा पद्धतीची सक्रियता ॲक्टिव्हिजम हा दाखवलेला आहे आणि त्यातूनसुद्धा त्या जे काही पी आय एल असेल जनहित याचिका असतील आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम असेल आणि त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू ह्या ज्या काही कन्सेप्ट ज्या काही असतील तर ह्या आधुनिक न्यायव्यवस्थेच्या त्यांना धोतक किंवा त्यांना प्रमुख वैशिष्ट्य त्यांचं तिथं म्हटलं जात असलेलं आपण दिसतं भारतातली न्यायव्यवस्था असो का ती अमेरिकेतली न्यायव्यवस्था असो प्रामुख्याने याची जी काही प्रारंभ आहे याची जर काही सुरुवात आहे तर हा अमेरिकेत झाला आणि अमेरिकेतून नंतर ही जी काही कन्सेप्ट आहे तर ती भारतामध्ये आली असलेलं आपण दिसतं ज्युडिशियल रिव्ह्यू त्यानंतर पी आय एल जनहित याचिका आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम या काही कन्सेप्ट आहे तर ह्या अमेरिकेतून भारतामध्ये तिथं आल्या एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस पी एम भागवती यांना या सर्व या न्यायालयीन सक्रियतेचं त्यांना प्रमुख किंवा प्रमुख उद्गाता त्याचा ते त्यांच्यामध्ये खूप मोठा वाटा त्यांचा असल्याचं आपल्याला दिसतं म्हणून पी एम भागवती यांना इथे त्यां त्यांच्याकडे या न्यायालयीन ॲक्टिव्हिझमचा किंवा ज्युडिशियल ॲक्टिव्हिझमचा उद्गाता म्हणून तिथं पाहिलं जात असलं तसेच तर अनेक जे की न्यायमूर्ती आहे की त्यांनी न्यायालयीन सक्रियता हे तत्व जे की आहे तर त्याला विकसित करण्यामध्ये त्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे परंतु जस्टिस पी एम भागवती जे की आहे जनहित याचिका असेल त्याचबरोबर ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम असेल आणि न्यायालयीन विवलोकनाचा अधिकार असेल ज्युडिशियल रिव्ह्यू असेल तर याचा पुरस्कारे आणि खंदे पुरस्कार आणि विशेष त्यांचं योगदान जे की आहे तर ते जस्टिस पी एम भागवती यांचं तिथं राहिलेलं असलेलं आपण दिसतं आणि ही जी काही संकल्पना आहे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमची तर त्या माध्यमातून सुद्धा कशा पद्धतीने न्यायालयाने मानवाच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम तिथं केलं गेलेलं असलं आपण दिसतं सर्वात प्रथम भारतामध्ये ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमचा किंवा जनहित याचिकांचा जो काही वापर आहे तर तो बिहारमधील भागलपूरमध्ये जे काही जेलमध्ये कैदी होते तर त्या कैद्यांच्या प्रश्नाविषयी पहिली जनहित याचिका ती कोर्टापुढे ती दाखल केल्या गेली आणि ती दाखल करून घेऊन त्या कैद्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या जस्टिस पी एम यांनी तिथं केलेलं असल्याचं आपण दिसतं जस्टिस पी एम भागवती यांनी भागलपूर जेलमधील कैद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही जनहित याचिका पब्लिक इंटरेस्ट आ, रीट जी की आहे तर ती दाखल तिथे केलेली असल्याचं आपण दिसतं यामध्ये भागलपूर जेलमध्ये असे जे काही कैदे होते की त्यांना भा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी म्हणजे ब्रिटिशांनी कोण कोणत्या तरी कारणासाठी किंवा आणि अनैतिक कारणांसाठी त्यांना जेलमध्ये दामून ठेवण्याचं काम तिथं करण्यात आलेलं होतं आणि मग अशा कायद्यांना एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ही पहिली पी आय एल जी की आहे तर ती दाखल केल्या गेली आणि मग अशा कायद्यांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरसुद्धा त्यांची जेलमधून तुरुंगामधून मुक्तता करण्यात आलेली नव्हती आणि मग अशा कायद्यांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनाची मुक्तता केल्या जावी यासाठी ही पहिली जनहित याचिका तिथे दाखल केली गेली आणि तिथून पुढे या पी आय एलला ला तिथे मोठ्या प्रमाणात भारतामध्ये सुरुवात झालेली असल्याचं आपण दिसतं आणि याची प्रमुख पुरस्कर्ते जे काही आहे प्रमुख उदगाती जे काही आहे तर ही पी एम भागवत इथे असल्याचं आपल्याला दिसून येतात या संकल्पनेचा जो काही उदय आहे तर या विषयी थोडक्यात प्रास्तावना आपण इथे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न हा करूया न्यायालय सक्रियता या संकल्पनेचा उदय आणि विकास अमेरिकेत तिथे झालेला असल्याचं दिसतं ही कन्सेप्ट जी की आहे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम ही सर्वात अगोदर तिचा उदय जर कुठं झाला असेल तिचा विकास जर कुठं झाला असेल तर तो अमेरिकेमध्ये तिथे झालेला असल्याचं आपण दिसतं अमेरिकेतील इतिहासकार आणि शिक्षण तज्ञ ऑर्थर सिलिंचर यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ही संज्ञा सर्वात प्रथम तिथं मांडली असल्याचं आपल्याला दिसतं म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये अमेरिकन इतिहासकार आणि शिक्षण तज्ञ असे जे काही ऑर्थर सिस्लिजर्स हे नावाचे जे काही ग्रस्त होते तर त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ही संज्ञा अमेरिकेमध्ये मांडण्याचं काम केलं तिथून नंतर ती भारतामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या जवळपास न्यायालयीन सक्रियता ही तत्व भारतामध्ये तिथं मांडलं गेलं म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये पहिली जनहित याचिका ती दाखल केल्या गेली आणि त्यानंतर ही न्यायालयीन ज्यू सक्रियता जी आहे हे तत्व पुढे ती विकसित होत गेलं असल्याचं आपण दिसतं ज्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम असं इथं म्हटलं जातं न्यायमूर्ती व्ही आर कृष्ण अय्यर न्यायमूर्ती पी एन भागवती न्यायमूर्ती ओ चिन्नाप्पा रेड्डी न्यायमूर्ती डी ए देसाई यांनी देशातील न्यायिक सक्रियतेचा पाया घालण्याचं काम किंवा हे तत्व विकसित करण्याचं काम त्यांनी तिथं केलेलं असं नसतं म्हणजे याचा यामध्ये न्यायालयीन सक्रियता हे जे काही तत्व भारतामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या जवळपास त्या दशकामध्ये ते मांडलं गेलं त्याचा विकास त्याचा विकास होत गेला तर त्यामध्ये न्यायमूर्ती पी एम भागवती यांचा विशेष असा त्यांचं योगदान आहे परंतु त्याचबरोबर व्ही आर कृष्ण अय्यर असतील न्यायमूर्ती ओ चिन्नप्पा रेड्डी असतील न्यायमूर्ती डी ए देसाई असेल या तर यांनी सुद्धा न्यायालयीन सक्रियतेचा पाया घालण्याचं काम ते विकसित करण्याचं काम इथे मोठ्या के प्रमाणात केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं आपण बघूया न्यायालयीन सक्रियतेचा अर्थ मिनिंग ऑफ ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम न्यायालयीन सक्रियता म्हणजे नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि समाजात न्यायाला चालना देण्यासाठी न्यायालयाने स्वतःहून पुढाकार घेऊन कामे करणे होय जेव्हा जेव्हा नागरिकांच्या हक्काच्या संरक्षणाची आणि समाजा समाजात न्यायाला चालना देण्यासाठी न्याय संस्थेने स्वतःहून जेव्हा न्यायसंस्था पुढाकार घेते एखादी खटला ते चालवते तर त्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असं म्हटलं जातं ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमचा न्यायालयीन सक्रियतेचं उदाहरण जर कधी पाहायचं असेल तर सध्या जे की विविध राज्यामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्य व्यवस्थेमध्ये ऑक्सिजनच्या वाटपाचा प्रश्न तृ निर्माण झालेला आहे आणि मग ऑक्सिजनच्या वाटपाविषयी मुंबई हायकोर्ट असेल दिल्ली हायकोर्ट असेल आणि सुप्रीम कोर्ट असेल तर त्यांनी जे की आरोग्य आपली भारतातली आरोग्य यंत्रणा आहे तर त्याला जे की आदेश निर्देश देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर काल ते परवा तुम्ही एक वाक्य हो किंवा एक हेडलाईन एक न्यूज तुम्ही ऐकलेली असेल की लोक मरताना आम्ही डोळे बंद करून गप्प शांतपणे ते बघू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं एक विधान ते आलेलं असल्याचं आपण दिसतं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ते बघू शकतं परंतु न्यायालय तिथे गप्प राहू शकत नाही मग कोरोनाच्या संकट काळामध्ये न्यायालयाने जो की ऑक्सिजनच्या वाट वितरणाचा प्रश्न असेल ऑक्सिजनचा प्रश्न असेल आणि अनेक सुई सुखसोयी उपलब्ध करून संदर्भात केंद्र शासन असेल राज्य शासन असेल यांना जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत तर ते न्यायालयीन सक्रियतेचं अतिशय आताचं ताजं उदाहरण तिथं असल्याचं मला दिसतं मान्य सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असतील त्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट असेल आणि दिल्ली हायकोर्ट असेल तर त्यांनी त्या त्या शासनाला तशा प्रकारचं धारेवर धरण्याचं काम कशा पद्धतीने शासन हे ही जी काही समस्या आहे ही जी काही बाब आहे तर कसं ते हाताळत आहे तर याबाबत प्रश्न विचारण्याचं काम आणि अनेक निर्णय देण्याचं काम त्या कोर्टाने तिथे केलेल्या असेल आपल्या हे न्यायालयीन सक्रियतेचं आत्ताचं ज्वलंत उदाहरण तिथं असल्याचं आपल्याला दिसतं वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर सरकारच्या इतर घटकांना सरकारचं जे काही शासनाचे जे इतर घटक असतात म्हणजे विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ त्यांची घटनात्मक कर्तव्य पार पाडणे भाग पाडावे म्हणून न्यायसंस्थेने बजावलेली निश्चित भूमिका म्हणजे न्यायिक आणि न्यायालयीन न्याय न्याय सक्रियता असं त्याला म्हटलं जात असतं शासनाचे विधीमंडळ असेल कायदेमंडळ असेल आणि कार्यकारी मंडळ असेल तर या, या, या यांची जी काही घटनात्मक कर्तव्य आहे तर ते, ते पार पाडत नसतील त्याच्यामध्ये ते कमी पडत असतील तर त्यांना त्यांची कर्तव्य पाड पार पाडण्यासाठी जेव्हा न्यायालय ॲक्टिव्ह होतं जे जेव्हा न्यायालय सक्रिय होतं तर त्याला न्यायालयीन सक्रियता असं जिथं म्हटलं जातं असल्याचं आपल्याला दिसतं याच्या काही डेफिनेशन्स आहे काही व्याख्या याच्या विकसित करण्याचं काम सुद्धा केलं गेलेलं आहे तर ते आपण त्या व्याख्यावरून या संकल्पनेचा अर्थ हा बघू शकतो सामान्यत न्यायिक पूर्वी निर्णयाचे कठोर पालन करण्याऐवजी प्रागतिक आणि नवीन सामाजिक धोरणांसाठी न्यायाधीशांना प्रोत्साहित करणारा न्यायिक अधिकार म्हणजे न्यायिक सक्रियता ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम होय यामध्ये सामान्यत सामाजिक यंत्रणेबाबत निर्णय असतात आणि कधीकधी हे निर्णय विधिमंडळ कार्यकारी मंडळ कार्यकारी बाबींवर अतिक्रमणसुद्धा तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतात म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ जर आपलं कर्तव्य पार पाडण्यामध्ये सक्षम होत नसेल कमी पडत असेल तर हे अधिकार स्वतःकडे घेऊन शासनाला आणि प्रशासनाला निर्देश देण्याचं काम प्रसंगी न्यायव्यवस्था करत असल्याचं आपण दिसतं आता हे कोरोनाच्या संकट काळामध्ये न्यायालयाने मान्य सुप्रीम कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने जे निर्णय इथे दिलेले आहे तर हा त्याचा तो न्यायालयीन सखल तो तिथं प्रकार तिथे असल्याचा आपल्याला दिसतं नंबर दोन प्रस्थापित पूर्वी पूर्व निर्णयापेक्षा निराळा निराळ्या निर्णयाने किंवा घटनात्मक किंवा विधिमंडळाच्या गृहीत उद्देशापेक्षा निराळ्या किंवा विरोधी निर्णयाने व्यक्तिगत हक्कांचे रक्षण करणे किंवा व्यक्तिगत हक्कांचा विस्तार करणे अशा स्वरूपाच्या न्याय संस्थेच्या पद्धतीला न्यायिक सक्रियता असं म्हटलं जात असल्याचं दिसतं व्यक्तीचे जे काही घटनात्मक अधिकार आहेत तर त्यांचं रक्षण करणं बा जसं की आपण बघूया की कोरोना संकट काळामध्ये प्रत्येकाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे आणि मग जिवंत राहण्यासाठी त्याला उपचार घेण्याचा अधिकार हा संविधानाद्वारे त्यांना मिळतो आणि मग या अधिकारांचं संरक्षण करायचं असेल तर ही यंत्रणा भारताचं शासन जर त्यामध्ये कमी पडत असेल तर त्याला योग्य असे दिशानिर्देश दिशा, देण्याचं काम त्याला आदेश देण्याचं काम न्यायालयिक सक्रियतेद्वारे हे केलं जाऊ शकत असल्याचं दिसतं न्यायालय वर्तमानपत्रे असतील विविध सामाजिक माध्यमं असतील तर समाजामध्ये घडणाऱ्या हे जे काही घटना असतील तर त्याचा दखल स्वतःहून घेत असतं आणि त्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम न्यायालयीन सक्रियता असं इथं म संबोधल्या जात असल्याचं आपण दिसतं न्यायिक सक्रियता ही संकल्पना जनहित याचिका या संकल्पनेशी निगडीत आहे ज्यामध्ये राष्ट्राचं हित आहे समाजाचं आहे जनांचं हित ज्याच्यामध्ये आहे तर त्याशी ही संकल्पना न्यायिक सक्रियता ही संकल्पना निगडीत असल्याचं आपण दिसतं सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक सक्रियता हे जनहित याचिकांच्या वाढत्या प्रमाणामागील कारक घटक तिथं असल्याचं आपण दिसतं जनहित याचिकेचा उगम सक्रियतेतूनच तिथं झालेला असल्याचं आपण दिसतं असे तिथं म्हणता येईल वस्तुतः जनहित याचिका हे सक्रियतेचं सर्वमान्य स्वरूप तिथं एक वेगळं स्वरूप तिथं असल्याचं आपण दिसतं ज्युडिशल ॲक्टिव्हिजमचं एक प्रकार एक स्वरूप म्हणजेच न्यायालयीन जनहित याचिका तिथं असल्याचं आपण दिसतं आणि म्हणून जनहित याचिका हे न्यायालयीन सक्रियतेचा सा सर्वसामान्य स्वरूप तिथं असल्याचं आपण दिसून येतं आणि मग विविध विचारवंतांनी आणि तत्व व्यक्त्यांनी न्यायिक सक्रियतेचं समर्थन करताना काही कारणही किंवा खालील कारणासाठी न्यायिक सक्रियतेचं समर्थन करण्याचं काम तिथे केलं गेलेलं असलं दिसतं त्यामध्ये डॉक्टर एल बी वडेरा यांच्या मते न्यायिक सक्रियतेचं कारणे खालीलप्रमाणे नंबर एक जेव्हा विधिमंडळ व कार्यकारी मंडळ त्याचे कार्य करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा जबाबदार सरकारी यंत्रणा जवळपास कोलमडून पडते त्यामुळे नागरिकांच्या राज्यघटना आणि लोकशाहीवर विश्वास तडा जातो तर तेव्हा न्यायिक सक्रियतेद्वारे हाता जाण्यापासून रोखण्याचं काम न्यायालय तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं आणि या कारणासाठी न्यायिक सक्रियता हे तत्व प्रयोग तिथं केला जात असल्याचं आपल्याला दिसतं न्यायसंस्थेने आपल्या अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करावे अशी नागरिकांची अपेक्षा असते जेव्हा यंत्रणा कोलमडून पडते जेव्हा नागरिकांच्या राज्यघटनेने लोकशाहीवरील विश्वासाला तडा जातो तर तेव्हा न्यायसंस्थेने आपल्या अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करावे अशी नागरिकांची अपेक्षा होते तेव्हा ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम हा तिथे पुढे येत असल्याचं आपल्याला दिसतं अनेकदा कायदेविषयक पोकळी निर्माण झालेली असते म्हणजे काही बाबीसंदर्भात कायदा केलेला नसतो त्यामुळे बदलत्या सामाजिक गरजांना सामोरे जाऊन न्यायिक कायदे करण्याची जबाबदारी न्यायालयावर येते आणि त्याला याला सुद्धा न्यायिक सक्रियताद्वारे न्याय देण्याचं काम तिथं केलं जात असलेलं आपण दिसतं नंबर चार न्यायसंस्थेने कायदे करावेत किंवा सक्रिय भूमिका घ्यावी अशी काही तरतुदी भारताच्या राज्यघटनेत तिथं केल्यात आलेल्या आहेत जेव्हा जेव्हा न्यायसंस्थाला कायदे करावेत किंवा सक्रिय भूमिका घ्यावी अशी तरतूदसुद्धा भारतीय संविधानामध्ये करून ठेवण्यात आलेली आपण दिसतं आणि मग या तरतुदीनुसार न्यायिक सक्रियता तिथं होत असल्याचं आपल्याला दिसतं काही घटनांची संभाव्यता लक्षात घेऊन खालील परिस्थितीत न्यायसंस्थेने नेहमीच अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन विधिमंडळ कार्यकारी विभाग यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणे आवश्यक ठरते असं सुभाष कश्यप यांनी असं एक विधान तिथे केलेलं आहे आणि त्यांनी खालील कारणांसाठी न्यायसंस्थेने कार्यकारी आणि मंडळाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करणं आवश्यक ठरत असल्याचं त्यांनी खालील कारण तिथे दिलेली असल्याचं जेव्हा विधिमंडळ आपली जबाबदारी पार पाडत नाही जेव्हा संसद असेल विधिमंडळ जे काही असेल तर ते आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर तेव्हा न्यायिक सक्रियता सक्रिय व्हावं ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम हा केला जावा आणि त्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करावा असं सुभाष कश्यप हे म्हणत असले दिसतात नंबर दोन विधिमंडळात त्रिशंकू परिस्थिती असताना सत्तेवर आलेले सरकार असमर्थ असुरक्षित असते आणि स्वाभाविकच केवळ सरकार टिकून राहणे एवढेच त्याचे शासनाचे त्याचे लक्ष केंद्रित असते तेव्हा ते जात संप्रदाय व इतर घटकांना दुखावणारा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही अशावेळी ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम तो अतिशय महत्त्वाचा तिथं ठरत असल्याचं आपण दिसतं जेव्हा विधिमंडळ व कार्यकारी विभाग सन्मानाने जीवन जगणे बहुताल भोवताली चांगले वातावरण असणे यासारख्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यास किंवा प्रामाणिक कार्यक्षम न्यायप्रणालीची कायदेप्रणाली व प्रशासन देण्यास असमर्थ होते तेव्हा न्यायालयीन सक्रियता आवश्यक तिथं ठरत असल्याचं आपणास दिसतं सत्ता जाईल या भीतीने सत्ताधारी प्रामाणिक व कठोर निर्णय होत घेत नाही किंवा होत नाही त्यामुळे केवळ वेळ काढण्यासाठी व निर्णय लांबवण्यासाठी लांबणीवर टाकण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे अवघड काम न्यायालयाकडे ढकलण्याचं काम इथं शासन करत असल्यामुळे दिसतं तेव्हा ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम अतिशय महत्त्वाचं तिथं ठरत असल्याचं आपलं दिसतं कदाचित न्यायालयाने लोकप्रियतेचे आकर्षण प्रसिद्धीचा मोह प्रसारमाध्यमावर झळकण्याची आणि प्रकाश येण्याची इच्छा अशा सर्वसामान्य मानवीय भावना जाणता अजाणता त्याला न्यायालय बळी पडतं आणि याच्यातून ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम हा तिथं अधोरेखित होत असल्याचं आपल्याला दिसतं असं सुभाष कश्यप यांनी जे काही घटनातज्ञ आहेत आणि त्यांनी असं न्यायालयीन सक्रियतेविषयी त्याचे कारणं इथं त्याची मेमनस तिथं केलेली असल्याचं आपल्याला दिसतं डॉक्टर वंदना यांच्या मतानुसार खालील बाबींकडे असलेल्या कलावरून न्यायालयीन सक्रियता तिथे दिसून येते नंबर एक प्रशासकीय प्रक्रियेमध्ये बाजू मांडण्याच्या च्या व्याप्तीत तिथं वाढ झालेली आहे असल्याप्र दिसतं नंबर दोन मर्यादा न ठरविता काम कनिष्ठाकडे सोपवू नये यामुळे ज्युडिशल ॲक्टिव्हिजम महत्त्वाचा तिथं ठरत असल्याचं आपल्याला दिसतं विवेकाधीन अधिकारांवर न्यायालयीन नियंत्रणाचा विस्तार जे काही राष्ट्रपती असेल राज्यपाल असतील त्यांचे जे की विवेकाधीन अधिकार आहेत तर त्या विवेकाधीन अधिकारांवर न्यायालयीन नियंत्रण प्रस्थापित झाल्यामुळे हा ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम महत्त्वाचा तिथं ठरत असल्याचं आपल्याला दिसतं प्रशासनाचे न्यायिक पुनरावलोकन करण्याच्या व्याप्तीत तिथं वाढ झालेली असल्याचं आपल्याला दिसतं जे काही प्रशासनाचे न्यायिक पुनरुल्लेखन आहे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे तर त्यामध्ये वाढ झालेली आपण दिसतं आणि त्याच्यामुळे न्यायालयीन सक्रियता ही त्यात वाढ झालेली असल्या आपण दिसतं मुक्त सरकारला उत्तेजन त्याचबरोबर न्यायालयाच्या अवमानवास्तव कारवाई करण्याच्या अधिकाराचा आवजावी वापर तिथं मोठ्या प्रमाणात वाढला असलं जम दिसतं अधिकाराअंतर्गत अथवा अधिकार नसताना अधिकारांचा वापर करणे यामुळे सुद्धा न्यायालयीन सक्रियता तिथं अतिशय महत्त्वाची तिथं ठरत असल्याचं आपण दिसतं आणि अशा पद्धतीने न्यायालयीन सक्रियतेविषयी विविध जे काही मान्यवर आहेत घटनातज्ञ आहेत तर त्यांनी न्यायालयीन सक्रियतेविषयी विविध कारणं त्याचे समर्थन करताना त्याच्या सपोर्टमध्ये तिथे त्याची आवश्यकता त्याची प्रतिपादन तिथे केलेली असेल आपल्याला दिसतं त्यामध्ये डॉक्टर बी एल वडेहरा असेल डॉक्टर सुभाष कश्यप असतील आणि डॉक्टर वंदना असतील तर यांनी मोठ्या प्रमाणात न्यायालयीन सक्रियतेचं ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमचं समर्थन करण्याचं काम तिथं केलेलं असतं दिसतं सपोर्ट केल्याचं आपल्याला दिसतं न्यायालयीन सक्रियतेच्या माध्यमातून लोकशाही आणि शासनावरचा तडा जो जो विश्वास आहे तर त्याला बळकटी देण्याचं काम तिथं केलं जात असलं आपण दिसतो न्यायालयीन सक्रियतेचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की आत्ताच आपल्याकडे जी कोरोनाची जी काही परिस्थिती आहे तर त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणेला जे काही प्रश्न विचारले धारेवर धरलं आणि जे काही आदेश त्यांनी दिलेले आहे ऑक्सिजन वाटपाच्या असतील रिम्बी सिरीजवर वाटपाचे असतील आणि लसीच्या संदर्भात जे काही गाईडलाईन करण्याचं काम शासनाला तिथं केलं तर हे न्यायालयीन सक्रियतेचं अतिशय महत्त्वाचं उदाहरण त्याला तिथं म्हटलं जाऊ शकतं आणि अशा पद्धतीने न्यायालयिक सक्रियतेद्वारे न्यायिक सक्रियतेच्या आधारे मानवाच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम हे न्यायिक व्यवस्था तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं न्यायिक सक्रियतेच्या बाबतीत काही भीती आणि शंका किंवा न्यायिक सक्रियतेवर मोठ्या प्रमाणात टीका करण्याचं कामसुद्धा इथं होत असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून काही कायदेतज्ञ असतील काही टीकाकार असतील तर त्यांनी न्यायिक सक्रियतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शंका आणि भीती आणि टीका इथं केलेल्या असल्याचा दिसतात कायदेतज्ञ उपेंद्र बक्षी यांनी न्यायिक सक्रियतेमुळे निर्माण होणाऱ्या भीतीचे शंकेचे प्रकारात खालील प्रकारात तिथं त्यांनी तिथे मांडलेले आहे त्यानं पहिला विरोधा विचारधारेबाबत भीती ते विधिमंडळ कार्यकारी विभाग आणि नागरी व्यवस्थेतील इतर स्वायत्त संस्थेचे अधिकार हिसकावून घेत आहे का असा प्रश्न आ, हा विचारधारेबाबत एक टीका न्यायालयीन सक्रियतेवर या बक्षी यांनी उपेंद्र बक्षी यांनी किंवा मांडलेली असलेलं आपण दिसतो विधिमंडळ असेल कार्यकारी विभाग असेल नागरी व्यवस्थेतील इतर स्वायत्त संस्था ज्या काही आहे तर ह्या आ, या संस्थेचे जे काही अधिकार आहे तर हे न्यायालय हिरावून घेत आहे का असं प्रश्न उपस्थित करण्याचं काम यांनी तिथं केलेलं असल्याचं आपण दिसतं नंबर दोन आज्ञांबाबत शंका त्यांना आर्थिक बाबी संदर्भात मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञ इतके शास्त्रीय शास्त्रीय बाबतीत आण्विक ऊर्जा संरक्षणाच्या श्रेष्ठी शे, शे, इतके व शास्त्रीय व औद्योगिक संशोधन परिस्थितीत परिषदेला वरिष्ठ इतके पुरेसे ज्ञान आहे का हा प्रश्न म्हणजे कोरोनाच्या बाबतीमध्ये न्यायालयाला न्यायाधीशांना वैद्यकीय क्षेत्र इतकं क्षेत्रातलं ज्ञान आहे का असा प्रश्न किंवा त्यांना तो काही त्या यंत्रणेवर हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का तितकं ज्ञान त्यांच्याकडे आहे का समजा मनमोहन सिंगसारखा एखादा अर्थतज्ञ असेल तर मनमोहन सिंगांना जेवढं अर्थ ज्ञान अर्थव्यवस्थेचं ज्ञान आहे तर ते न्यायाधीशांना असू शकेल का असे प्रश्न विचारण्याचं काम किंवा आण्विक ऊर्जा क्षेत्रात जसं की ए पी जे अब्दुल कलामना जेव जेवढं ज्ञान होतं तर ते एखाद्या न्यायाधीशाला असू शकेल का आणि मग त्यांना जर ज्ञान नसेल त्यांच्याकडे कुवत तेवढं ते ते, कुवत नसेल तर ते त्या यंत्रणेला त्या व्यक्तीला ते प्रश्न कसे काय विचारू शकतात अशी टीका अशी ज्ञानाबाबत शंका या बक्षी यांनी तिथे उपस्थित केलेली असल्याचं आपण दिसतं व्यवस्थाना व्यवस्थापनासंबंधी भीती मोठ्या प्रमाणात प्रलंबित खटले असलेल्या परिस्थितीत ते असे कायदेविषयक काम वाढवून योग्य ते न्याय करीत आहेत का असा प्रश्नसुद्धा तिथं विचारला जात असल्याचं आपण दिसतं भारतीय न्यायव्यवस्थेकडे किंवा न्यायपालिकेकडे अनेक खटले जे काही आहेत तर ते प्रलंबित आहे अनेक खटले ती वेळेवर त्याचा निपटारा होत नसला आपण दिसतं ते काम सोडून न्यायालय जर कधी कायदेविषयक काम जर वाढून घेणार असेल तर ते योग्य आहे का असा प्रश्न तिथं विचारला जात असल्याचं आपल्याला दिसतं लोकशाही संबंधीची भीती जनहित याचिकांच्या वाढत्या संस्थेमुळे लोकशाही बळकट होते आहे का लोकशाही भविष्यातील सुप्तशक्ती कमी होता होत तर नाही ना असे प्रश्नसुद्धा इथं विचारले जात असल्याचं आपल्याला दिसतात चारित्रात्मक भीती अशा प्रकारचे खटले ती प्रमाणात केल्यास निवृत्तीनंतर राष्ट्रीय व्यवहारात माझे स्थान काय असेल तर हे सुद्धा अलीकडच्या कालखंडामध्ये न्यायालयिक सक्रियतेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचं आपल्याला दिसतात आणि मग लोकप्रियतेसाठी किंवा जन हव्यासापोटी न्यायालय न्यायालयसुद्धा असे काही निर्णय घेते आहे का तर हे अशा स्वरूपाच्या टीका न्यायालयीन सक्रियतेवरसुद्धा अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला दिसतात आणि म्हणून ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम या समर्थकही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची टीकाकार त्याच्या अपोजिशनमध्ये सुद्धा अनेक शंका तिथं उपस्थित करण्याचं काम अनेक भीती मांडण्याचं काम तिथं झालेलं असल्याचं दिसतं असं जरी असलं तरी न्यायालयीन सक्रियतेच्या माध्यमातून मानवाच्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भात अनेक जे काही खटले असतील तर त्यांच्या माध्यमातून मानव अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम तिथं ते केलं गेलेलं असल्याचं दिसतं आत्ताचं उदाहरण लेटेस्ट ले उदाहरण जे काही रिम्बिसिवीर इंजेक्शन्स जे काही आहे तर त्या वाटपाचं असेल त्याच लसीच्या वितरणाच्या संदर्भात न्यायालयाचे आदेश असतील याचबरोबर ऑक्सिजनच्या वितरणासंदर्भात आणि पुरवठ्याच्या संदर्भात न्यायालयाचे जे की आदेश असतील तर हे कोरोना संकट काळासाठी शासनाला धारेवर धरण्याचं काम आणि शासनाला आदेश देण्याचं काम या ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट आणि न्यायव्यवस्थेने ते केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं आणि जास्तीत जास्त जनतेला जास्त 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 रिलीफ देण्याचं काम न्याय देण्याचं काम इथे न्यायव्यवस्था न्यायिक सक्रियतेच्या माध्यमातून ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमच्या माध्यमातून ते तिथं पार पाडत असल्याचं आपलं दिसतं अशा पद्धतीने आपण न्यायव्यवस्था हे मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी कशा प्रकारची यंत्रणा कशा प्रकारचे तरतुदी त्यामध्ये समाविष्ट आहेत आणि अलीकडच्या कालखंडामध्ये न्यायव्यवस्थेने कशा पद्धतीने मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी नवीन काही ज्या काही गोष्टी आहेत तर त्यामध्ये त्या इन्क्लूड केलेल्या आहेत तर हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे, आहे. ज्युडिशियल ॲक्टिव्हिजनच्या संदर्भात पी एम भागवती जस्टिस पी एम भागवती हे नाव आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये जस्टिस पी एम भागवती यांनी ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमची संकल्पना भारतामध्ये ती विकसित करण्याचं काम त्यांनी तिथे केलं त्याच्याबरोबर अनेक जे की जस्टिस न्यायाधीश होते परंतु जस्टिस uh, पी एम भागवती यांचं योगदान ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम असेल पी आय एल असेल आणि ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विलोकन असेल या संदर्भात जस्टिस पी एम भागवती यांचं uh, नाव जे की आहे तर ते अतिशय महत्त्वाचं त्यांचं योगदान त्याच्या संदर्भात तिथं राहिलेलं असलेलं आपण दिसतो इथे आपण uh, न्यायव्यवस्था किंवा ज्युडिशियल uh, ऑर्गन्स हे जे की आपला घटक आहे तर तो आपला इथे संपलेला आहे आपण नेक्स्ट टॉपिक जो की आहे तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये तो अभ्यासूया ठीक आहे तर आपण इथे थांबूया थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू